प्रॉब्लम नंबर सेवन। ट्वेल्व एक्स स्क्वेयर माइनस टू एक्स माइनस नाइन डिवाइडेड बाय फोर एक्स स्क्वेयर माइनस वन अनदर ब्रैकेट एक्स प्लस थ्री। आंसर मध्ये बघा, लेट I equals to integration of 12x square minus 2x minus 9 divided by 4x square minus 1 x plus 3 into what dx, right? I equals to आता हे जे टर्म आहेत तुमची कुठली, हे टर्म थोडे आपण स्प्लिट करूया, म्हणजे इन द फॉर्म ऑफ या फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न करूया। ते कसेल बघा, ट्वेल्व एक्स चा स्क्वेअर मायनस थ्री मायनस टू एक्स मायनस सिक्स। बघा वजा तीन आणि वजा सहा किती झाले, वजा नऊ। हे फक्त वजन वगैरे आपण स्प्लिट केलेले आहेत। डिवाइडेड बाय फोर एक्स स्क्वेअर मायनस वन एक्स प्लस थ्री इंटू वॉट डी एक्स, करेक्ट। आता जर तुम्ही पाहिलं, यामधून जर तीन कॉमन काढले या पहिल्या टर्म मधून आणि यामधून पण, तर बघा आन्सर कसं येतं ते। पुढची स्टेप आन्सर मीन्स यातून आपण किती कॉमन काढले, थ्री उरले किती तुमचे फोर एक्स स्क्वेअर आणि हे मायनस वन, यातून तीन गेले बाहेर उरला एक। मायनस टू जर बाहेर काढले यातून तर काय राहतात, एक्स प्लस थ्री, मायनस टू इंटू एक्स मायनस टू मायनस टू इंटू प्लस थ्री मायनस सिक्स डिवाइडेड बाय फोर एक्स चा स्क्वेअर इंटू एक्स प्लस थ्री इंटू ऑट dx। सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करा, इंटिग्रेशन ऑफ थ्री इंटू फोर एक्स स्क्वेअर मायनस वन डिवाइडेड बाय फोर एक्स स्क्वेअर मायनस वन एक्स प्लस थ्री इंटू डी एक्स मायनस, ही मायनस येते टू इंटू एक्स प्लस थ्री डिवाइडेड बाय फोर एक्स स्क्वेअर मायनस वन एक्स प्लस थ्री इंटू डी एक्स। ओके, हा फोर एक्स स्क्वेअर मायनस वन कट, एक्स प्लस थ्री मायनस कट, थ्री बाहेर लिहून घ्या, डी एक्स डिवाइडेड बाय एक्स प्लस थ्री मायनस टू जर बाहेर काढला तर डी एक्स डिवाइडेड बाय फोर एक्स स्क्वेअर मायनस वन आय इक्वल्स टू। देअरफोर आय इक्वल्स टू थ्री डी एक्स डिवाइडेड बाय एक्स प्लस थ्री, डिरेक्टली घेऊया आपण आता हे, याचा आन्सर थ्री इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस थ्री मायनस टू इंटू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स। यातून जर तुम्ही फोर कॉमन काढला तर काय होते, एक्स स्क्वेअर मायनस वन बाय फोर, आणि ह्या हे जे आपण घेतले इंटिग्रेशन याचा प्लस सी वन। देअरफोर आय इक्वल्स टू थ्री लॉग ऑफ मॉड ऑफ
एक्स प्लस थ्री मायनस हा 4/8 2/4 dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1/4 प्लस सी 1 3 लॉग ऑफ मोड ऑफ एक्स प्लस थ्री मायनस 1/2 2 2 4 dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1/2 चा स्क्वेअर प्लस सी 1 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 एक्स मायनस ए या स्क्वेअर मध्ये फॉर्म मध्ये येतोय इक्वल्स टू 3 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस थ्री मायनस 1/2 इंटू 2 इंटू ऑट 2a लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए डिवाइडेड बाय एक्स प्लस ए प्लस सी 1 आणि याचा हा सी 2 याचा आपण काय करूया फॉर्म्युला लिहून घेऊ इंटिग्रेशन ऑफ dx एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल्स टू 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए डिवाइड बाय एक्स प्लस ए प्लस सी हे 2 2 काय झाले कट थ्री लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस थ्री मायनस 1/2 एलसीएम घ्या 2 × x 2x मायनस 1 डिवाइड बाय 2 आणि 2x प्लस 1 डिवाइड बाय 2 प्लस सी सी 1 प्लस सी 2 इक्वल्स टू सी परत हा तुमचा 2 2 काय झाला कट प्लस सी दिस इज युअर आन्सर आठ नऊ दहा तुम्हाला होमवर्क आहेत सोपे आहेत ते 11 बघा 11 पण सोपे आहेत पण ट्रिक आहे त्याच्यामध्ये 2x डिवायडेड बाय 2 प्लस एक्स स्क्वेअर 3 प्लस एक्स स्क्वेअर इंटू सॉरी ओके I equals to integration of 2x divided by 2 plus x square 3 plus x square into what? dx आता जर तुम्ही हा x square जर पाहिला याचा डेरिवेटिव काय होतो 2x आला 2x म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम हा सिंपल फॉर्म मध्ये आणावा लागेल बघा सपोज एक्स स्क्वेअर इक्वल्स टू टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वॉट एक्स देअरफोर डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ वॉट टी वॉट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर 2x डी टी अपॉन डी एक्स हा डी एक्स इकडे जाऊ द्या काय होईल 2x dx इक्वल्स टू वॉट dt मग ह्या 2x dx बद्दल काय तुमचा पुट करू आपण dt पुट करूया आणि याबद्दल काय t पुट करूया ओके dt देअरफॉर I इक्वल्स टू
मग याबद्दल काय पुढं 2x0 काय आहेत डी टी 2+t आणि 3+t. एकदम सोपं आहे. आता हे इथं 1 असतो म्हणून मग काय 1/2 + t and 3+t = 2 a/2+t b/3+t. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 1/2+3 × 3+t = 2 LCM. यांनी याला यांनीला मल्टिप्लाय करा. डिवायडेड बाय 1 = a(3+t) b(2+t) at t = जर तुम्ही -2 घेतला तर तुम्हाला a ची किंमत मिळेल 3+-2+b(2+-2). 1 = a(+±±). म्हणून a ची किंमत काय आली तुमची 1. आणि b ला काय करूया t = -3 करा. ओके 1 a 3 - t घेतलेलं 3 घेतलेलं आहे करेक्ट हे इक्वेशन मध्ये. देअरफोर 1 = a + b(2+3) a(0). म्हणून 1 = a - b. परत b ची किंमत काय आली -1. ओके मग इक्वेशन बघा काय आहेत. i = a/2t + b/3+t. i = ∫ a ची किंमत किती आहेत 1. आपण करूया t+2 घेऊया. +1 b ची काय आहेत -1 3+t · dt. सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करा. 1/t+2 घ्या या ठिकाणी · dt. मायनस साईड पुढे 1/t+3 · dt. देअरफोर i = log(mod)t+2 - log(mod)t+3 + c. टी ची व्हॅल्यू पुट करा. i = log(mod)x²+2 - log(mod)x²+3 + c. हे झालं तुमचं आन्सर. यात तुम्हाला पाठीमागे त्यांनी असं दिलेत लॉग एम प्लस यांच्या फॉर्म m/n दिलेत सॉरी. देअरफोर i = log(mod)x²+2 / x²+c. लॉग एम मायनस लॉग एनच्या फॉर्म मध्ये आहे.
14 नंबर बघा, 13 नंबर आहे आता, रिपीटेड रूट आहे त्याच्यामध्ये. या फॉर्म मधील बघा आता तो. या फॉर्म मध्ये आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एक्स मायनस बी. ओके, एक्झाम्पल बघा काय आहे. थ्री एक्स मायनस टू डिवायडेड बाय एक्स प्लस वन चा स्क्वेअर एक्स प्लस थ्री इंटू वॉट, सॉरी पुढे आय च्या फॉर्म मध्ये आपण ते लिहून काढूया. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ थ्री एक्स मायनस टू डिवायडेड बाय एक्स प्लस वन चा स्क्वेअर एक्स प्लस थ्री इंटू वॉट डी एक्स. देअरफोर 3x minus 2 divided by x plus 1 x plus 3 equals to a. बघा a divided by x minus a, तुमचा x minus a काय x plus a. प्लस बी एक्स प्लस ए चा स्क्वेअर प्लस सी एक्स मायनस बी. एलसीएम घ्या. डिवायडेड बाय एक्स प्लस थ्री. इथं एलसीएम बघा काय. एक्स प्लस थ्री, इथे एक्स प्लस वन आहेत, एक्स प्लस वन आहेत, एक्स प्लस थ्री आहेत. ए ला कितीने डिवाइड करावं लागेल, ए एक्स प्लस वन एक्स प्लस थ्री प्लस बी एक्स स्क्वेअर आहेत. पुण्याला काय होतं, तुमचा एक्स प्लस थ्री ने स्क्वेअर मल्टीप्लाय करावं लागेल प्लस सी एक्स प्लस वन चा स्क्वेअर. आला हा एलसीएम. ओके, एलसीएम कसा काढला बघा आपण या ठिकाणी. ए ला एक्स प्लस वन आहेत, स्क्वेअर आहेत या ठिकाणी, म्हणून इथे एक्स प्लस वन ने मल्टीप्लाय केलंय आणि एक्स प्लस थ्री ने. बी ला एक्स प्लस वन स्क्वेअर आहेत, फक्त काय नाहीत, एक्स प्लस थ्री नाही यातला म्हणून फक्त. आणि सी ला एक्स प्लस थ्री आहेत, यातला कोण नाही आहे, एक्स प्लस वन स्क्वेअर म्हणून आपण या ठिकाणी मल्टीप्लाय केले. एलसीएम घ्यायचे आहेत, सिंपल आहेत. तुमचा काय झाला, कट झाला. देअरफोर थ्री एक्स मायनस टू ए इंटू एक्स प्लस वन ओके
तर ह्या ठिकाणी समजा मायनस वन घेतला तुम्ही तर तुम्हाला बी ची किंमत निघेल, करेक्ट. नाहीतर मायनस थ्री घेतला तर सी ची किंमत निघेल. पहिले आपण बी ची किंमत काढून घेऊया. ऍट एक्स इक्वल्स टू मायनस वन, ए मायनस वन प्लस वन प्लस बी मायनस वन प्लस थ्री प्लस सी मायनस वन प्लस वन चा स्क्वेअर. मायनस थ्री मायनस टू, ए इंटू झिरो मायनस वन प्लस थ्री टू झिरोचा स्क्वेअर. देअरफोर मायनस फाईव्ह झिरो प्लस बी, देअरफोर बी इक्वल्स टू मायनस फाईव्ह बाय टू. बी याला किती आहे तुमचा मायनस फाईव्ह बाय टू. आता ह्या ठिकाणी जर ऑब्जेक्शन केलं तुम्ही, समजा सी ची व्हॅल्यू जर एक्स ची व्हॅल्यू जर मायनस थ्री ठरलं कुठे मिळेल, सी ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, कारण हा पण ए झिरो जर मायनस थ्री प्लस थ्री झिरो मायनस थ्री प्लस थ्री झिरो. ऍट एक्स इक्वल्स टू मायनस थ्री थ्री मायनस थ्री मायनस टू, ए इंटू मायनस थ्री प्लस वन इंटू मायनस थ्री प्लस बी इंटू मायनस थ्री प्लस थ्री प्लस सी इंटू मायनस थ्री प्लस वनचा स्क्वेअर. म्हणून मायनस थ्री मायनस नाईन मायनस टू, ए इंटू मायनस टू झिरो प्लस बी इंटू झिरो प्लस सी इंटू वॉट मायनस टूचा स्क्वेअर. मायनस इलेवन झिरो प्लस झिरो फोर इंटू वॉट सी मायनस टूचा स्क्वेअर फोर. तुमची सी ची व्हॅल्यू. आता जर तुम्ही एक्स इक्वल्स टू झिरो पुट केला समजून घ्या तर तुम्हाला काय ए ची व्हॅल्यू मिळेल, करेक्ट. ती कशी मिळेल बघा. आता ऍट एक्स इक्वल्स टू झिरो इथं बघूया, आपण टाकूया थ्री इंटू झिरो, ए इंटू झिरो प्लस वन झिरो प्लस थ्री प्लस बी इंटू झिरो प्लस थ्री झिरो प्लस वनचा स्क्वेअर. देअरफोर थ्री इंटू झिरो झिरो, ए इंटू वन इंटू आठ थ्री प्लस बी इंटू थ्री प्लस सी इंटू वन. देअरफोर मायनस टू इक्वल्स टू थ्री ए प्लस थ्री बी प्लस सी. आता बी आणि सी च्या किमती टाका. थ्री इंटू ए थ्री इंटू बी किती आहेत, मायनस फाईव्ह बाय टू प्लस सी किती आहेत, मायनस इलेवन बाय फोर टू आहेत. मायनस टू एल सी एम घ्यायचा, सॉरी थ्री ए मायनस फिफ्टीन बाय टू
मायनस 11/4, मायनस 2, 4 याचं एलसीएम आहे, म्हणजेच काय झालं, 4 3 12 आहे, याला 2 ने मल्टी, 4 2 ने करा मल्टिप्लाय, 15 2 30, मायनस 11/4, देअरफोर मायनस 2 इक्वल्स टू 12 आहे, मायनस 41/4, हा इकडे जाऊ द्या मल्टिप्लाय होईल, 12 आहे मायनस 41, देअरफोर मायनस 8, इकडे जाऊ द्या 8 किती होता, मायनस 49/12 आहे, सॉरी हा मायनस किती निघून जाईल, प्लस होऊन जाईल, मग ह्या ठिकाणी बघा म्हणून मग ए इक्वल्स टू 33/12, 11 3 33, 4 3 12, 11/4, ओके, देअरफोर आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, याच्यामध्ये दाखवू फक्त आपण बघा, यामध्ये याला आय इक्वल्स टू याला इंटिग्रेशन 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 लिहूया, ए भागिले किती आहेत, ए म्हणजे किती आला तुमचा 11/4 डिवायडेड बाय व्हॉट, एक्स प्लस 1 इंटू डी एक्स, प्लस बी, बी किती आहेत, मायनस 11/4 एक्स प्लस 1 स्क्वेअर इंटू डी एक्स, प्लस व्हॉट इज सी, बी किती आहे तुमचं, एक मिनटं, मायनस 5/2 आहे त्या ठिकाणी, मायनस 11/4 एक्स प्लस 3 इंटू व्हॉट dx, therefore I equals to constant term बाहेर काढून घ्या, 11/4 1/(x+1) इंटू डी एक्स, हा -5/2 येईल, मायनस प्लस मायनस होतो, 1/(x+1)² इंटू डी एक्स, सॉरी परत मायनस प्लस मायनस, 11/4 1/(x+3) इंटू dx, therefore I equals to I1 - I2 - I3, therefore I2 baga -5/2 करेक्ट, 5/2 घेऊ या ठिकाणी डिरेक्टली, 1/(x+1)² इंटू व्हॉट डी एक्स, पुट x+1 इक्वल्स टू टी, म्हणून मग डी एक्स इक्वल्स टू डी टी, 5/t डी टी अपॉन टी चा स्क्वेअर, वर जाऊ द्या तो टी मायनस होईल, 5/2 n+1 डिवायडेड बाय n+1 प्लस सी 1, फाईव्ह बाय टू टी मायनस हाफ मायनस 1 प्लस सी 1,
इक्वल्स टू 5/2, इथं मायनस साईन येईल, इथं मायनस प्लस सी वन, ही मायनस साईन पुढे येईल, मायनस 5/2 1/t प्लस सी वन, देअरफॉर आय इक्वल्स टू आय वन चा काय 11/4 वन अपॉन एक्स प्लस वन इंटू डी एक्स इक्वल्स टू मायनस वन अपॉन वॉट एक्स प्लस वन प्लस सी वन, टी ची किंमत टाकली या ठिकाणी फक्त आपण, ओके एक्स प्लस वन होती, मायनस मायनस 5/2 वन अपॉन एक्स प्लस वन प्लस सॉरी मायनस घ्या मायनस 11/4 आय थ्री वन अपॉन एक्स प्लस थ्री इंटू डी एक्स प्लस तुमचा हा सी वन आय इक्वल्स टू 11/4 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस वन मायनस 5/2 मायनस मायनस प्लस वन अपॉन एक्स प्लस वन मायनस 11/4 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस थ्री प्लस सी वन प्लस सी टू, देअरफोर आय इक्वल्स टू बघा हा 11/4 11/4 बाहेर कॉमन काढून घ्या आणि मध्ये मायनस साईन आहे म्हणून काय डिवाइड बाय लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस वन डिवाइड बाय एक्स प्लस थ्री मध्ये मायनस नसल्यामुळे प्लस हे झालं तुमचं अँसर, ओके पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर घेऊया, चॅप्टर नंबर 4, ओके okay?